मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक बी एन चौधरी धरणगावहून बोलतो आहे. आज फादर्स डे या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, जगात आई आणि बाप या दोन दैवतांबद्दल सर्वत्र आदर दिसून येतो, परंतु फादर्स डे आणि मदर्स डे साजरे करावे लागतात यावरून बापाची आणि आईची जगामध्ये काय दीनावस्था झालेली असावी याबद्दल संशय मनामध्ये निर्माण होतो. बाप हा खरं म्हणजे घर चालवण्यासाठी दिवसभर घराच्या बाहेर असतो, म्हणून मुलाचा जन्म झाल्यापासून तो आईशी जुळतो आणि आई देखील मुलाला प्रत्येक गोष्टीत धाक दाखवून घाबरवत असते. मुलाने जेवण केलं नाही तर सांगू का बापाला, मुलाने अभ्यास केला नाही तर बोलवू का बापाला, मुलगा नीट ऐकत नाही तर बापाला मारायला लावू का, असं करत करत लेकरांच्या मनामध्ये बापाबद्दल एक अनामिक असा दुरावा निर्माण होत असतो. जगात सर्वच जण आईचे गोडवे गातात, परंतु बापाबद्दल कविता, बापाबद्दल साहित्य, बापाबद्दलचं लेखन त्या मानाने फार कमी येतं. अर्थात याला काही सन्माननीय अपवाद देखील आहेत. परंतु आपल्या मनामध्ये नेहमी प्रश्न असा येतो की बाप दिवसभर बाहेर काय करतो, बाप नेमका काय करत असतो, बाप नेमका काय करत असतो, आयुष्याला रोज भिडत असतो, घरासाठी ढाल बनून सदा संकटांशी लढत असतो, आयुष्याशी लढत असताना सदा संकटाशी लढत असतो. मित्रांनो, घर चालवण्यासाठी बापाला कष्ट करावे लागतात, परंतु या बापाच्या कष्टाची जगात दखल घेतली जात नाही. या संदर्भामध्ये कवी अनिल दीक्षित आपल्या कवितेमधून बापाचं चित्र उभं करतात. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप वरवर कणखर दिसत असला तरी आत अतिशय हळवा असतो, इतका हळवा की जणू लाजाळू सारखा, पण तो वरवर कणखरपणा दाखवत असतो. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जाग तो म्हणून घर झोपत खुशाल. खरं आहे मित्रांनो, बाप म्हणजे घराचा आधार असतो, बाप म्हणजे घराचा पाया असतो, आणि या घराच्या आधारावर, या पायावर आई घराचं मंदिर करते, आणि म्हणून आईला या मंदिराच्या कळसाचा मान मिळतो. परंतु पायाखाली दडलेला बाप हा जगात कोणाला दिसत नाही. कवी इंद्रजित भालेराव आपल्या शेतात राबणाऱ्या बापाविषयी म्हणतात. शेता मंदे माझी खोप, तिला बोराट्याची झाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काळी ऊसाच पाचट जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप,
सीता मंदी माझी खोप तिला बोराटीची धाप, सीता मंदी माझी खोप तिला बोराटीची धाप। मित्रांनो, बाप हा शहरातला असो की गावखेड्यातला, तो सतत राबत असतो। कधी ऑफिसात राबतो, कधी नोकरीच्या ठिकाणी राबतो, कधी शेतात राबतो, कधी मजुरीसाठी राबतो। आणि असा हा थकलेला दमलेला बाप घरी येतो, त्यावेळेस त्याची लाडकी लेक त्याला भेटते आणि त्या मुलीकडे बघून बापाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो। तो मुलीला विचारतो, सलील कुलकर्णी आपल्या गीतामधून सांगतात, तुझ्या जगामधून बाबा दूर जाईल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबराठ्यामध्ये, डोळ्यामध्ये तुझ्या थोडं पाणी येईल का ग, डोळ्यामध्ये थोडं तुझ्या पाणी येईल का ग। या ठिकाणी आपल्याला हळवा बाप भेटतो। आणि मित्रांनो, कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, हा बाप त्याचं दुःख जगाला दाखवत नाही। घरात पत्नीजवळ त्याचं दुःख दाखवत नाही, मुलांजवळ त्याचं दुःख दाखवत नाही, कधीही डोळ्यातून अश्रूचा थेंब ढळू देत नाही। पण एक वेळ अशी येते की जेव्हा त्याची ही लाडकी लेख सासऱ्याला जाते आणि मंडपामध्ये तिला निरोप देताना बापाच्या डोळ्यामध्ये गंगा जमुना दाटून येतात। लेक सासरी जाते तेव्हा बाप पोरका होतो, लेक सासरी जाते तेव्हा बाप पोरका होतो, आणि डोळ्यात गंगा जमुना आणून तेव्हा बाप रडून घेतो, तेव्हा बाप रडून घेतो। मित्रांनो, कधीही न रडलेला हा बाप मुलीला निरोप देताना मात्र ढसाढसा रडतो, तेव्हा या त्याच्या दगडासारख्या काळजाला देखील पाझर फुटतो। असा हा बाप जो आपल्या घराचा पाया असतो, जो आपल्या घराच्या मंदिराचा मुख्य पाया असतो, हा एका दिवशी ढासळतो आणि ढासळला की मग मात्र या घराचं मंदिर कोसळतं। अशा वेळेस बाप आपल्यातून निघून जातो। हा बाप जोवर आपल्यासोबत असतो तोवर या बापाची किंमत आपल्याला कळत नाही, आणि हा बाप ज्यावेळेस आपल्याजवळून निघून जातो तेव्हा मात्र आपल्याला रडायला देखील अश्रू कमी पडतात। हा बाप मग आपल्याला आठवायला लागतो। शेतात राबणाऱ्या बापाबद्दल कवितेमध्ये एक कवी म्हणतो, प्राक्तनांचे भोगभाडी भारवाही बाप माझा, प्राक्तनांचे भोगभाडी भारवाही बाप माझा, वेदना पोटात लपवी दुःख साही बाप माझा, पीक पाणी जीव त्याचा, पीक पाणी जीव त्याचा, तीच त्याची देवपूजा, त्याग समतेचीच झाला आज ग्वाही बाप माझा, त्याग समतेचीच झाला आज ग्वाही हा बाप माझा। मित्रांनो, बाप तर चालला जातो, पण मला प्रश्न पडतो, बाप कधी जातो का हो विस्मृतींच्या पडद्याआड, बाप कधी जातो का हो विस्मृतींच्या पडद्याआड, आयुष्यभर सावली देतं त्याने लावलेलं आठवणींचं झाड, आयुष्यभर सावली देतं त्याने लावलेलं आठवणींचं झाड। आणि मला देखील या निमित्ताने माझा बाप आठवतो, शेतात राबणारा कष्ट करणारा माझा बाप, अशिक्षित अनाडी असलेला माझा बाप ज्यावेळेस या जगाचा निरोप घेऊन गेला त्यावेळेस माझा बाप म्हटला, ते मला आज आठवतं। बाप मना सांगी गया, बाप मना सांगी गया भाजी भाकर अमृतमान, बाप मना सांगी गया भाजी भाकर अमृतमान, भुईवर बठी जेवण कर धन कीर्ती वाढणे तरी, पाय मातर जमीनवर ठेव पाय मातर जमीनवर ठेव। मित्रांनो, या बापाला आज
फादर्स डे पितृदिनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करतो. धन्यवाद.